नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के इन मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 एप्रिल 2022 आणि आजच्या दिवशीच्या जे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या या करंट अफेअर्सच्या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. प्रश्न असा होता की विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन सी, स्पीकर, किंवा जो विधानसभेचा अध्यक्ष असतो ना, त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर पराग, महेश, मनोज आणि अवनी यांच्यासोबत खूप जणांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. तर बघा, या सगळ्यांचं अभिनंदन. तर चला मग आजच्या या करंट अफेअर्सच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, नुकतीच पुढील लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, पुढील लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, बघा त्यांचा इथे फोटो बघू शकता तुम्ही, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, मनोज मुकुंद नरवणे यानंतर आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे 1 मे पासून त्यांची जागा घेणार आहेत. नवीन लष्कर प्रमुख आहे ते, आता लक्षात ठेवा, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, ठीक आहे, त्यांचा फोटो इथे बघू शकता. पुढील प्रश्न आहे की T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय फलंदाज कोण आहे. तर बघा, T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय फलंदाज बनलेला आहे रोहित शर्मा. ऑप्शन सी उत्तर येईल इथे. तिसरा प्रश्न आहे की कोणत्या राज्यातील संगीतकार प्रफुल्ल कर यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रफुल्ल कर यांचा फोटो तुम्ही इथे बघू शकता, त्यांचं नुकतंच निधन झालेले आहेत. तर ते होते ऑप्शन बी, ओडिशा. ओडिशा या राज्याचे होत्या. त्यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2015 भारताचा 4th सर्वोच्च मानाचा पुरस्कार पद्मश्री देखील मिळाला होता 2015. प्रफुल्ल कर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ओडिशा या राज्याचे होते ते. प्रश्न क्रमांक 4 काय बघा, जागतिक यकृत दिन 2022 नुकताच कधी साजरा करण्यात आला. यकृत म्हणजे लिव्हर. जागतिक यकृत दिन 2022 हा नुकताच साजरा करण्यात आला 19 एप्रिलला. ऑप्शन सी. पाचवा प्रश्न आहे की अलीकडेच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या आहेत. बघा, अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारमण, त्यांचा फोटो इथे बघू शकता तुम्ही, ह्या कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या आहेत. तर बघा, नुकताच त्या अमेरिका या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या आहेत. सहावा प्रश्न आहे की एप्रिल 2022 आयोजित 12वी सिनियर पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप कोणी जिंकली. 12वी सिनियर पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप एप्रिल 2022 नुकताच आयोजित होती, तर ही जिंकली हरियाणा या राज्याने. ऑप्शन सी ते उत्तर येईल. बघा नेक्स्ट काय प्रश्न, एप्रिल 2022 कोणत्या राज्यात 38वी सिनियर राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप सुरू झाली. सांगा बघू, नुकताच सुरू झालेली आहे 38वी सिनियर राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप. तर बघा, ही सुरू झालेली आहे मेघालय या राज्यामध्ये. ऑप्शन ए. बघा नेक्स्ट काय प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, एप्रिल 2022 सिनियर आशियाई कुस्ती स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जात आहे. सिनियर आशियाई कुस्ती स्पर्धा सध्या कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे. तर बघा, ऑप्शन सी, मंगोलिया या देशामध्ये आयोजित केली जात आहे. नववा प्रश्न आहे की कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2022 स्पेसटेक फ्रेमवर्क लॉन्च केले. स्पेसटेक फ्रेमवर्क का लॉन्च केले मी तुम्हाला पुढे सांगतो. तर बघा, कोणत्या राज्य सरकारने, तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने हे स्पेसटेक फ्रेमवर्क लॉन्च केलेले आहे. तर बघा, तेलंगणा या राज्याला सर्व अवकाश संबंधित उत्पादने आणि सेवांचे व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येण्यास मदत करण्यासाठी तेलंगणाने नुकताच आपले स्पेसटेक फ्रेमवर्क लॉन्च केलेले आहे. लक्षात ठेवा, का लॉन्च केलं कळलं का तुम्हाला, स्पेसटेक फ्रेमवर्क. तर तेलंगणा या राज्याने लॉन्च केलं आहे. आणि का केलंय, तर सर्व अवकाश संबंधी उत्पादने आणि सेवांचे व्यावसायिक केंद्र म्हणून तेलंगणा राज्य उदयास येण्यासाठी हे त्यांनी सुरू केलेले आहे. दहावा प्रश्न आहे की अलीकडेच कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा करण्यात आला. कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला,
तर बघा, अलीकडेच 12 एप्रिलला हा आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11 काय बघा, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने अलीकडे ईडर नावाचे पोर्टल विकसित केलेले आहे, EDAR नावाचे पोर्टल विकसित केलेले आहे. तर बघा, ऑप्शन डी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे पोर्टल विकसित केलेले आहे. तर बघा, हे पोर्टल अपघातांशी संबंधित त्वरित माहिती देण्यासाठी मदत करेल आणि अपघात भरपाईला गती देण्याशी मदत करेल हे ॲप. ठीक आहे, हे जे पोर्टल जे की इन्शुरन्स कंपनीसोबत टायअप करून हे भारत सरकारने बनवलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 काय बघा, जागतिक वारसा दिन 2022 नुकताच कधी साजरा करण्यात आला, जागतिक वारसा दिन. तर बघा, जागतिक वारसा दिन हा साजरा करण्यात आला 18 एप्रिलला. जगातील बघा निवडक वारसा स्थळांचा सुवर्ण इतिहास आणि बांधकाम जतन करण्यासाठी जागतिक वारसा दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. ठीक आहे, यावर्षी 18 एप्रिलला साजरा केला गेला. बघा नेक्स्ट काय प्रश्न, अलीकडे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने हिमप्रहरी योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, हिमप्रहरी योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे उत्तराखंड या राज्य सरकारने. हिमप्रहरी योजनेबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो. तर बघा, हिमप्रहरी योजनेद्वारे राज्यातील माजी सैनिक आणि तरुणांना आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये स्थायिक होण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे ह्या हिमप्रहरी लहरी या हिमप्रहरी योजनेअंतर्गत. क्लियर. 14वा प्रश्न काय बघा, कोणते राज्य अलीकडेच मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम म्हणजे MTS ऍप्लिकेशन विकसित करणारे पहिले राज्य बनलेले आहे, मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम विकसित करणारे पहिले राज्य आहे जे की आहे महाराष्ट्र, आपले महाराष्ट्र. बघा 15वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आजचा, अलीकडेच कोणत्या राज्यात भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, कोणत्या राज्यात माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, अलीकडेच ओडिशा या राज्यामध्ये भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रेग्युलर करंट अफेअर्सच्या व्हिडिओज मी अपलोड करणार आहे या चॅनलवर, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बघा, क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की कोणत्या राज्याने अलीकडेच 15 एप्रिल रोजी आपला 75वा स्थापना दिवस साजरा केला. बघा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे. उत्तर माहीत नसेल तर ह्या ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ बघा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपली ही वेबसाईट आहे gkmarathi.com, या वेबसाईटवर तुम्हाला हे सगळे प्रश्न भेटून जातील. आपला टेलिग्राम चॅनल रोहित म्हात्रे अकॅडमी अजून तुम्ही जॉईन केला नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करून सांगा, आम्ही तुमच्या शंकांचं निरसन लवकरात लवकर करायचं प्रयत्न करू. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया gkmarathi च्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.